कृपाल तुमाने ने दिल्ली में केंद्रीय गृह मंत्री अमित शाह से मुलाकात की और मांग की कि केंद्र सरकार को देश भर के अनाथालयों में लड़कियों की शादी की जिम्मेदारी लेनी चाहिए। ये भी कहा गया कि 18 साल की उम्र के बाद उन्हें शादी तक अनाथालय में रहने दिया जाए। इसके साथ ही तुमाने ने गृह मंत्री अमित शाह से विभिन्न विषयों पर चर्चा की। गृह मंत्री शाह ने सांसद कृपाल तुमाने से कहा कि सरकार अनाथ बच्चियों के मुद्दे को लेकर गंभीर है और जाति के आधार पर इस मामले पर ध्यान देगी। भारत में करीब 3.5 करोड़ बच्चे अनाथ हैं और ये हर साल बढ़ रहा है। सांसद तुमाने ने कहा कि नीति आयोग ने अभी तक कोई सर्वेक्षण नहीं किया है और इसके बारे में जानकारी एकत्र की है। मागच्या 20 दिवसापासून नागपुरामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ज्या नदी नाल्यांना पूर आले आणि शेतामध्ये जे पाणी जमलं त्यामुळे संपूर्ण या नागपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आहे। सर्व पिके उद्ध्वस्त झालेली आहे। या अनुषंगाने आज मी आदरणीय गृहमंत्री अमित शहाजी साहेबांना भेटायला गेलो तर त्यांना विनंती केली की आपण या केंद्रीय सरकारकडनं आमच्या नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळायला पाहिजे। मी त्यांना 50,000 रुपये एकरी मिळावेची मागणी केलेली आहे। तसेच त्या ठिकाणी एक अनाथ मुलींचा जो विषय आहे, आपल्या भारतामध्ये 18 वर्षाच्या झाल्यानंतर मुलींना अनाथालयातून काढण्यात येतो व त्यानंतर मुली कुठे जातात काय जातात याचा कोणताही रेकॉर्ड सरकारकडे नाही आहे। म्हणून मी त्यांना मागणी केली अशा ज्या 18 वर्षाच्या झालेल्या मुली आहे यांच्या लग्नापर्यंतची संपूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकारने घ्यावी। त्यांच्यासाठी 18 वर्षाच्या नंतरकरता वेगळे अनाथालय स्थापित करण्यात यावे आणि त्या मुलींचे लग्न लावून देण्याकरता सरकारने त्यांना प्रयत्न करून लग्न असेल त्यांना नोकरी देण्यासंदर्भामध्ये निर्णय करायचा असेल तर ते सरकारने करावे, जेणेकरून या मुलींचा सर्वांना माहिती असेल, मुली चांगल्या पद्धतीने आपला पुढचा संसार थाटू शकेल याकरता मी आज आदरणीय अमित शहा साहेबांना भेटलो आणि त्यांना या 2 मागण्या मी त्या ठिकाणी केल्या।